नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने प्रत्यक्ष मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे अद्याप तरी शक्य नाही. परंतु स्थान महात्म्य म्हणून आज नवरात्र उत्सवातील आठवी माळ अर्थात अष्टमीनिमित्त वाशिम येथील देवाळ्याच्या रेणुका माता संस्थान येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. माहूरगडची रेणुका माता वाशिम येथील एका भक्ताच्या भेटीला आली असता भक्ताने मागे मान वळविताच रेणुका माता देवाळा परिसरातील वत्सगुल्म नदीच्या तीरावर स्थिरावली. अशी एक आख्यायिकाही देवाळा येथील रेणुका माता देवस्थानाच्या संदर्भात प्रसिद्ध आहे. पाहूयात हा खास रिपोर्ट. पाहत रहा वत्स गुलमल आहे, आपली संस्कृती आपला वसा. नमस्कार. आज आश्विन शुद्ध अष्टमी म्हणजे भाविकांसाठी नवरात्राची ही अष्टमी अतिशय पवित्र दिवस आहे आणि मी ज्या जागेवर उभा आहे तिला देवाळ्याची देवी म्हणतात. हे खरं म्हणजे मूळ ठाणं आहे आणि पलीकडे त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी पहिल्यांदा देवी माहूरगडावरून आली ती या वत्सगुल्मा नदीच्या तीरावर इथे पहिल्यांदा थांबली आणि मग पलीकडे जे मंदिर आहे त्या ठिकाणी तिची स्थापना झाली. साधारणतः वाशिमपासून 3 किलोमीटर अंतरावर ही देवाळ्याची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. भाविक भक्त दरवर्षी नवरात्रामध्ये या ठिकाणी अत्यंत आर्त भावनेने आणि प्रेमपूर्वक तिला भेटण्यासाठी येतात, तिचं दर्शन घेतात आणि अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी आणि उपवास करून फराळाची व्यवस्था या ठिकाणी असते, त्याचा प्रसाद या ठिकाणी सर्व भक्तमंडळी घेत असतात. खरं म्हणजे यावर्षी कोरोना आहे आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने देखील दर्शनाला थोडी बंदी केलेली आहे, पण तरी देखील भावना असतात कारण ती वाट पाहते. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ, ती उतावळी होऊन ती देवाळ्याची देवी भक्तांची वाट पाहते. भक्त देखील आर्त भावनेने येण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. आज कोरोना असल्यामुळे गर्दी कमी जरी असली तरी भक्त या ठिकाणी येत आहेत. तर एक माहिती अशी सांगा, वत्सगुल्म नदीचा आपण उल्लेख केला आहे असं म्हणतात, काहीतरी पूर्वी गणपती आपल्या वाशिमचे जे होते पाटील त्याच्या पाठीमाग नदी आली, तर ही आख्यायिका काय आहे त्याबद्दल? ते पाटील नावाचे जे भक्त होते ते दरवर्षी याच मार्गाने माहूरला जायचे आणि तिचं दर्शन करायचे. त्या दोघांचं भक्त आणि देवी असं एक नातं त्या ठिकाणी जुळलेलं होतं. कालांतराने त्यांची थकावट झाली, वयोमानानुसार त्यांना त्या ठिकाणी जाणं शक्य नव्हतं, म्हणून देवीला त्यांनी प्रार्थना केली की बाई आता तर मी येऊ शकत नाही, मग आता काय केलं पाहिजे? तर देवीने सांगितलं की बाबा तू चिंता करू नको, मी तुझ्यासोबतच येणार आहे, तू सरळ वाशिमकडे निघ, पण मागे वळून पाहायचं नाही. आणि म्हणून हा जो मार्ग आहे खरं म्हणजे माहूरचा खुशकीचा मार्ग आहे, या ठिकाणून माहूर जवळ आहे आणि म्हणून ते पाटील इकडे येत गेले. मागून तिचा पैंजणाचा आवाज येत होता, पण इथे आल्यानंतर तो पैंजणाचा आवाज क्षणभर थांबला आणि ते पाटील जे भक्त होते त्यांना असं वाटलं की वा ती काय येते की नाही, थांबली की काय, आणखी कुठे गेली का, आणि म्हणून त्याने वळून मागे पाहिलं. तर ते मागे पाहिल्यामुळे देवीने या ठिकाणी ठाणं धरलं आणि त्यांनी सांगितलं, मी शब्द दिला होता मी वत्सगुल्म शहरामध्ये येईल, पण तू या वत्सगुल्म नदीच्या काठावर मागे पाहिलेलं आहे आणि म्हणून मग आता मी याच ठिकाणी ठाणं धरतो. मग त्यांनी म्हटलं बाई नदी आहे, लोकांना त्रास होईल, आणि म्हणून नदी 5 पावलं आणखी पुढे ही जी देवी आहे देवाळ्याची हे 5-10 पावलं त्या ठिकाणी शतपावली करत पुढे आली आणि तिचं मंदिर आहे आणि हे मूळ ठाणं या ठिकाणी आहे. आपल्या वाशिमकरांवर कृपा करणारी अशी ही देवाळ्याची देवी वत्सगुल्मा नदीच्या तीरावर आहे. भाविक भक्त दरवर्षी नवरात्रात इथे येतात. मी देवीच्या चरणावर नतमस्तक होऊन तिला प्रार्थना करतो की कोरोनाचं हे जे संकट आहे हे निश्चितपणे दूर कर आणि आमच्या वाशिमकरांवर कृपेचा वर्षाव तिने करावा अशी विनम्र अशी आराधना तिच्या चरणावर नतमस्तक होऊन करतो. धन्यवाद. वत्सगुल्मामधले रेणुका माता मंदिर 4th पिढीपासून व्यवस्थापक म्हणून मी त्याची व्यवस्था करतो. देवीदास विष्णुपंत पाटील उर्फ भाऊ महाराज माझे नाव आहे. माझे पंजोबा म्हणजे
नारायण दिवाकर पाटील उर्फ रेणुकादास दिवाकर पाटील हे माहूरला जात होते आणि त्यांनी साधना केल्यामुळे त्यांना काही दिवसांनी म्हणजे निवृत्तीच्या वेळेस म्हणजे मरणाच्या थोडे दिवस आधी त्यांच्यासोबत देवी येण्याचा संकल्प देवीने स्वतः केला म्हणून ती वाशिम नगरीमध्ये गणेशपेठमध्ये आमचे घर होते आमचे निवासस्थान होते तिथे येण्याचा संकल्प केला मग ती येत असताना तिने आड घातली रेणुका देवीने आड घातल्यानंतर तिने सांगितलं की माझे पैंजण वाजत राहतील आणि तू मागे वळून पाहायचं नाही तर याला म्हणजे आमच्या पंजोबाला वाटलं की देवी माझ्या मागे येत आहे छन्नक 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 छुन 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 असा पायाचा आवाज होत होता आणि रेणुकादास दिवाकर पाटील उर्फ रेणुका बापूजी दिवाकर पाटील हे समोर चालत होते त्याच्या मागे रेणुका देवी चालत होती अशी आख्यायिका आहे।